लोक येतील धावून शब्दावरी, लोक येतील धावून शब्दावरी, वागणे आपुले चांगले पाहिजे, वागणे आपुले चांगले पाहिजे, घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे, तुला हिफाजत करले याला करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली। दादा हा पिंजरा खाली होणार आहे, पण एकच सांगतो, पिंजरा खाली झाल्याच्या नंतर सुद्धा अनेक चिमण्यांना त्या पिंजऱ्यात यावं वाटतं ना, तिथं माणसाचं कर्तृत्व जिवंत असतं। असं कर्तृत्वानं जिवंत राहणं की करून जावे बरेच काही दुनियेतून या जाताना, गुरु ठाकूर म्हणतो करून जावे बरेच काही दुनियेतून या जाताना, गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवटी देताना। जगायचंय ना, फरक पडत नाही वरून ऑर्डर आली काय आणि पथसंचलन झालं काय, फरक पडत नाही। 250 जणांची सैनिकी इथं फौज आली होती आणि भाऊंच्या अंत्यविधीच्या दिवशी ती सलामी देणार होती, पण फक्त प्रोटोकॉलची वाट पाहत होती। वरून शासकीय यंत्रणेतून प्रोटोकॉल आला नाही आणि मानवंदना झाली नाही, नका होऊ द्या। आज निर्मळ मनाच्या लेकरांच्या उपस्थितीत मानवंदना झाली ना, ते भाऊंपर्यंत पोहोचले, जय ही पोहोचली। ऑर्डरवरून करणं फरक आहे, अंतकरणातून करणं फरक आहे, आणि गोष्ट बाहेरून नाही आतून घडावी। माळकरी आहे पण तरी उदाहरण देतो, कोंबडीचं अंडं आतून फुटणं गरजेचं आहे। बाहेरून फुटलं तर त्याचं आमलेट होतं, आतून फुटलं की नव्या जीवाला जन्म देत असतं। आतून फुटणं काळाची गरज आहे, आणि ही खरी मानवंदना भाऊला झाली की करून जावे बरेच काही दुनियेतून या जाताना, गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवटी देताना, असे जगावे छाताडावर आव्हानांचे लावून अत्तर, असे जगावे छाताडावर आव्हानांचे लावून अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, आयुष्याला द्यावे उत्तर, आयुष्याला द्यावे उत्तर। तुका म्हणे एका मरणची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे, उत्तमची उरे कीर्ती मागे, उत्तमची उरे कीर्ती मागे। कीर्ती रूपानं तुम्ही उरणं एवढं आपल्यासाठी साबूत आहे। साहेब सांगू, आम्हाला आमच्या घरातल्या लोकांची नावं माहीत नाहीत। एखाद्या पोराला उठवून त्याला सांग तुझ्या वडिलाचं नाव सांगताय, आजाचं नाव सांगताय, पंजाचं नाव सांगताय, त्याला विचार तुझ्या पंजाच्या बापाचं म्हणजे तुझ्या खापर पंजाचं नाव काय, त्याला सांगता येत 100 पैकी 100 जरी दहावीला त्याला मार्क पडले तरी त्याला आपल्या 3 पिढ्यांची नावं माहीत सांगता येत नाही। पण कुंडलमधल्या एका पोराला विचारा की लाडबापू कोण आहेत, नाना पाटील कोण आहेत आणि रामभाऊ कोण आहेत, ते पोरगं एका वाक्यात सांगतंय, आमच्या गावचे क्रांतीवीर आहेत। मला वाटतं का, मला वाटतं आम्हाला यांच्या कुळात जन्म भेटलाय का नाही माहीत नाही, आम्ही यांच्या कुळात जन्माला आलो का नाही माहीत नाही, पण आमच्या सगळ्याचं कुळ यांच्यामुळं भारतामध्ये साबूत आहे। तेवढी जरी गोष्ट आपल्याला पाळता आली तरी मला वाटतं सार्थकीकरण झालं, मला बोलवलं, ऐकून घेतलं, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार। शेवटी फक्त मुकुंद राजपंखे नावाचे आमचे बीड जिल्ह्यातले अंबाजोगाईचे कवी आहेत, त्यांनी फार सुंदर लिहिलं आहे साहेब की घर नव्याने पुन्हा, घर नव्याने पुन्हा, आहे ना आवाज बरा माझा। आता आवाजाबद्दल मी तुम्हाला काय सांगावं, कुस्तीच्या मैदानातला आवाज अख्ख्या भारताला माहीत झाला भाऊंच्या निमित्तानं, हे ते मैदान आहे। कुस्तीमध्ये आले आणि मला सांगितलं की त्या वयात कुस्तीमध्ये जाऊन संवेदनशीलपणाचा माणूस, आमचे सूर्यवंशी साहेब इथं बसलेत, मी मग त्यांच्या घरी गेलो, भाऊंच्या बैठकीत बसलो होतो, आणि त्यांनी जाताना आठवण सांगितली, म्हणे साहेब माझ्या घरात पत्नीचं का, माझ्या पत्नीचं निधन झालं आणि भाऊंना कळालं, भाऊ बैठकीत बसले होते, आक्रोश करीत भाऊ वयाच्या 94व्या वर्षी पळत पळत माझ्या घरापर्यंत गेले, ज्या मित्रानं आपल्या खांद्याला खांदा लावून साथ दिली ना, त्याच्या कुटुंबाच्या सुखदुःखात उभं राहण्याची ताकद आणि शक्ती ही फक्त चांगल्या माणसाच्या ठिकाणी जिवंत असते साहेब, दुसऱ्याच्या ठिकाणी नसते। काळ भयानक आहे, भयानक काळ आहे। मगाशी त्यांचे दुसरे मित्र मला आमच्या मिरवणुकीमध्ये भेटले होते अण्णा, असे ते मला भेटले, ते म्हणले मग जिगरी दोस्त होते भाऊ आपले, मित्र कमवायचा आहे तर असा कमवावा, आयुष्यात सगळ्यात जवळचा व्यक्ती मित्र असतो,
आता मैत्री बदलली, आत्ताची मैत्री म्हणजे फेसबुकला कमेंट, व्हॉट्सअपला स्टेटस आणि बड्डेला पार्टी, संपलं. आत्ताची मैत्री म्हणजे माझ्या बड्डेला तुही पार्टी, तुझ्या बड्डेला माझी पार्टी. आणि दोस्ती बदलले ते दोस्तीतल्या दुनियेतला राजा माणूस, हे रे दोस्ती ना हे रे दुनिया. एका जणानं तर लिहिलं लाखो दिलों की धडकन, आणि गावची लोकसंख्या हजार. मला चक्कर आली साहेब. गावची लोकसंख्या जगात सगळ्यात जास्त माणसाला मदत मित्र करत असतो. मित्र आयुष्यात चांगले मित्र कमवा. आपल्याला दुसरं, तुमच्या भागात आलो तेव्हा पहिल्यांदा विशाल नावाच्या मित्राच्या निमित्तानं आलो. मैत्रीची ताकद आहे. लॉकडाऊनला आपण समोर गेलोय ना, थोडा वेळ घेऊ का एक दोन मिनटाचा आपण? लॉकडाऊन काय आपल्याला नवीन नाही, लॉकडाऊनचं लई टेन्शन घ्यायचं नाही. पोरं लॉकडाऊनमध्ये परेशान होते साहेब. मी मोटिवेशनल स्पीकर म्हणून फिरतो, मला फोन करीत होते का करूला लावो, का ना बसलाव, काही तर करा. म्हणलं आता महाराष्ट्र बंद आहे, मी काय करू? नाही नाही, लई टेन्शन आलं, पुढं जावं का मागं जावं? म्हणलं जिथंच तिथंच राहा, ही बी वेळ जाणार आणि चांगला दिवस. बरे झाले आजीवरी, नाही पडलो मृत्यूच्या आहारी. आपण आहे ना बस. अरे जियेंगे तो और भी लढेंगे, काय विषय का? मग टेन्शन घ्यायचं नाही. बरं मी घेतलं नाही. मला एक जण म्हणला ह्या 2 वर्षात लई नुकसान झालं. म्हणलं नुकसान होऊ दे, पण 2 वर्षातला सगळ्यात जास्त वेळ मी माझ्या मायबापाला दिला. हा माझ्या जीवनातला सगळ्यात पॉझिटिव्ह विचार आहे. तो विचार घ्या ना. प्रत्येक विषयात, प्रत्येक गोष्टीत पॉझिटिव्ह राहायचं, प्रत्येक गोष्टीत. आम्हाला तर मला उशीर झाला तेव्हा मी कोणाला तरी म्हणलो, माझ्या बाजूला बसले होते, साहेब कार्यक्रम उशीर झाला ना, असा कार्यक्रम सुरू व्हायला. तो वेळ म्हणजे सगळ्यात कठीण वेळ, म्हणजे प्रियकरानं प्रियशीची वाट बघत बसणं कटाळणं, तसा वेळ असते ते. कधी सुरू होते की कधी सुरू होते, एकदा सुरू झालं की मग नो टेन्शन. बस मग एक सांगणं आहे, मी तेच सांगितलं की घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे. मुकुंदराज पंखेंनी लिहिलं, घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे, जळमटांना जुन्या जाळले पाहिजे. स्वातंत्र्याला नमन करत असताना जुन्या जळमटांना जाळणं हे खरं स्वातंत्र्य आहे. कारण विचारांचं स्वातंत्र्य अगोदर महत्त्वाचं आहे. जोपर्यंत आपण वैचारिकदृष्ट्या स्वतंत्र होणार नाही तोपर्यंत देशाला स्वातंत्र्य मिळणार नाही. आणि आपल्यावर वैचारिक गुलामी आहे. वैचारिक आपल्यावर वैचारिक गुलामी कशी आहे? लहानपणी आम्हाला कविता शिकवली, हे हात उत्सुकलेले दगडांच्या वर्षावाला, रोका ते लावा कार्याला या देशाच्या प्रगतीला, हे बंद करा उत्पात थांबवा पुलाघात, सामर्थ्य न जाओ व्यर्थ काहीसा, अर्थ येऊ द्या रे हा देश माझा, हा देश माझा, याचे भान जरासे राहू द्या रे, जरासे राहू द्या. हे लहानपणी होतं. आणि दुर्दैव साहेब, मोकळेपणानं बोलू का, स्वातंत्र्य आम्हाला का कळलं नाही? 10वीपर्यंत रोज प्रतिज्ञा आहे. 10वीपर्यंत मी ज्यांच्याकडे नाटक शिकलो ना, प्राध्यापक दिलीप महालिंगे सर, त्यांनी एक एकांकिका केली होती. तुमच्याकडे प्रतिज्ञा होते ना साहेब? प्रतिज्ञा होते ना? लहान लेकर नाही तिथं. ए प्रतिज्ञा होते का रे? बरं असं उभारता का? असं प्रतिज्ञेला असं उभारता ना? हां. हे प्रतिज्ञेला ज्या दिवशीपासून असं उभं केलं ना, त्या दिवशीपासून संपली प्रतिज्ञा. कारण उभारणारा माणूस असा नाही उभारत. जर शिक्षक मंडळी आले असतील तर त्यांच्या लक्षात येईल. ते मागचं पोरग पुढच्या पोराच्या खांद्यावर हट्टतोय. आजपासून प्रतिज्ञेची सगळी जबाबदारी मी तुझ्या खांद्यावर सोडतोय. ते म्हणतंय सेम टू यू, ते पुढच्याला म्हणतंय. त्याच्यामुळं रोज प्रतिज्ञेला सगळ्यात पुढे उभारणारं पोरग परेशान असते, त्याला हातच नाही, म्हणून ते असं करते. आपल्याला वाटते बाकीचे मागचे शिस्तीत आहेत, शिस्तीत नाही, त्यांना आधार आहे. आणि प्रतिज्ञा सुरू होते साहेब, भारत माझा देश आहे. आमचे महालिंगे सरांनी मांडलं, फार सुंदर मांड, भारत माझा देश आहे. हात काढ रे, चला हात काढ. सारे भारतीय माझे बांधव आहेत, तुला हात काढ म्हणतोय ना. माझे माझ्या देशावर प्रेम आहे, तुला प्रत्येकाशी सौजन्याने वागेन. का? एकमेव कारण आहे, कारण बालवयात त्या पोरांना प्रतिज्ञेचा अर्थ माहीत. साहेब ऐका, या देशातल्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरचं दुर्दैव सांगतो. ज्या वयात पोरांना प्रतिज्ञा कळत नाही त्या वयात रोज पोरं म्हणतात भारत माझा देश आहे, भारत मेरा देश है, इंडिया इज माय कंट्री, ऑल इंडियन्स आर माय ब्रदर्स अँड सिस्टर्स, पार्ट आहे. पण त्यांना अर्थ माहीत नाही.
वयाची दहावी पोर करेपर्यंत प्रतिज्ञा म्हणतात, दहावीच्या नंतर अकरावीच्या एखाद्या महाविद्यालयात प्रवेश घेतात, वयाचं 16वं वर्ष पूर्ण केलेलं असतं, 17व्या वर्षी म्हणजे तारुण्यामध्ये प्रवेश करत असताना महाविद्यालयामध्ये मात्र प्रतिज्ञा आणि राष्ट्रगीतं होत नाहीत। हे आमच्या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे, हे आमच्या भारताचं दुर्दैव आहे। हे व्हावं ज्या दिवशी ज्या वयात पोरांना प्रतिज्ञेचा अर्थ कळाला, 11वी 12वीच्या पोरानं प्रतिज्ञा म्हणली ना, तर या देशात पुन्हा कोपर्डीचं प्रकरण घडणार नाही आणि आया बहिणींच्या इज्जतीवर भाषण करायची वेळ येणार नाही। प्रतिज्ञेचा अर्थ त्याला कळाला म्हणजे प्रतिज्ञा जिंकली। अहो थिएटरमध्ये चित्रपट बघायला गेलं तर 3 तासाचा पिक्चर बघण्याच्या अगोदर पहिल्यांदा राष्ट्रगीत होतं, मग चित्रपट सुरू होतो। ज्या महाविद्यालयात आपल्या आयुष्याचा चित्रपट रिलीज होणार आहे तिथं मात्र राष्ट्रगीत आणि प्रतिज्ञा होत नाही। हे मात्र या देशाचं दुर्दैव आहे। ते व्हावं हा एक सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात महत्त्वाचा संदेश मी तुम्हाला देतो। हे दुर्दैव आहे। ही गाणी आम्हाला शिकली पाहिजे खऱ्या गाण्यामध्ये। मगाशी तुम्ही साहेब गाण्याच्या 2 ओळी म्हणल्या, अशोक ढवळे सरांनी गाण्याच्या ओळी म्हणल्या, हे गाणेसुद्धा आता पाहायला मिळतात का? खरं सांगा, 15 ऑगस्टला फक्त गाणं ऐकतो आम्ही, जहां डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा। नाका तू नहीं गाना, जहां सूरज सबसे पहले उग कर डाले अपना डेरा, जहां सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता नारा, ओ भारत देश है मेरा। धर्म धर्म का नारा म्हणलं ना की मग कोणता धर्म यांना, हिंदू मुस्लिम, पण खरा धर्म प्रार्थनेत शिकवला। खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, जगी जे हीन अतिपतित, जगी जे दीन पद दलित, तया जाऊन उठवावे जगाला प्रेम अर्पावे। पण धर्मांदाच वेळ की क्या बना ने आए थे और क्या बना बैठे, कहीं पे मंदिर तो कहीं पे मस्जिद बना बैठे, हमसे तो अच्छे वो उड़ने वाले परिंदे थे, जो कभी मंदिर तो कभी मस्जिद पे जा बैठे, जो कभी मंदिर तो कभी मस्जिद पे जा बैठे। मला वाटतं हा विचार तुमच्याजवळ यावा, लोक यावे, जुने विचार पुसले जावे, आशावाद व्यक्त। मुकुंदराज पंखेच्या 2 ओळी आणि विषयाला समारोप। मुकुंदराज पंखे म्हणतात, घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे, जळमटांना जुन्या जाळले पाहिजे, रोप लावायचे। सध्या झाडे लावा, झाडे जगवा असते ना। पावसाळा आला की झाडे लावा, फोटो काढा, बातम्या लावा, घरला जावा, दुसऱ्या वर्षी इथं यावा, तोच खड्डा घ्यावा, तोच पत्रकार बोलवावा, झाडे लावा, झाडे जगवा, बातमी लावा, घरला जावा। झाड वाचलं काय, रोप लावायचे या टीवर पुन्हा, रोप लावायचे या टीवर पुन्हा, भर उन्हाळ्यातही पोसले पाहिजे, घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे, जळमटांना जुन्या जाळले पाहिजे। आणि लोक धावून येतात का? येतात साहेब, मी तुम्हाला प्रश्न केला होता की लोक थांबतील का? तुमच्या कार्यक्रमाचं आणि माझ्या शब्दांचं यश येत आहे की कार्यक्रम संपायच्या वेळेला सुरू झाला तरी ह्या माय मौल्यान हे सगळे दिलदार लोक इथं उपस्थित आहेत ना, ही लोक का येतात? त्याची कारणं शेवटच्या वाक्याने थांबतो। मुकुंदराज पंखे असे लिहितात, लोक येतील धावून शब्दावरी, लोक येतील धावून शब्दावरी, वागणे आपुले चांगले पाहिजे, वागणे आपुले चांगले पाहिजे, घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे, जळमटांना जुन्या जाळले पाहिजे। मला बोलवलं, ऐकून घेतलं, आपल्या सगळ्यांचे आभार। की हार किंवा जीत होणे हा खरा निर्णय नव्हे, जो दगा देईल त्याचा कट उधळला पाहिजे।